दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये 7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातले आहे. या ओबीसी अधिवेशनात संपूर्ण भारतीय ओबीसी समाज एकवटून ओबीसीची जनगणनेची मागणी करत केंद्र सरकारला ओबीसी समाजाची जनगणना करण्यास भाग पाडणार आहे. यासाठी राज्यभर आणि देशभरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप वादाफडे यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधी यांच्याशी बोलताना दिली. प्रदेश अध्यक्ष प्रदीप वादाफडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश फेंडर आणि जिल्हा सचिव रमेश ठाकरे हे 14 जुलैला आर्णी दौऱ्यावर आले असता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गजानन कुबडे यांच्या निवासस्थानी वादाफडे यांनी विदर्भ न्यूज चॅनलला माहिती दिली. महाराष्ट्रातील भाटिया समिती ही ओबीसीच्या मुळावर उठली असून ओबीसी 37% असल्याची चुकीची माहिती त्यांनी दिली आहे. वास्तविक पाहता ओबीसी समाज हा 65% आहे आणि खरी माहिती समोर येण्यासाठी इम्पेरिकल डाटा जमा न करता जातीनिहाय जनगणना करा हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रमुख मागणी आणि समाजहितासाठी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी असलेल्या संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी 7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिल्लीला होऊ घातलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाला यावे असे आवाहन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप वादाफडे यांनी केले आहे. आमचे आता जे दौरे चालू आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन दिलेलं आहे, त्यानिमित्तानं पूर्ण भारतातले ओबीसी समाज तिथे जमा होणार आहे. त्यात महत्वाची मागणी आमची जी आहे ओबीसीची जनगणना करणे, कारण ओबीसी जनगणना झाल्यानंतर बरेचसे ओबीसीचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होईल. आज आता महाराष्ट्रामध्ये जी भाडिया समिती आहे त्यांनी ओबीसी जनगणना 39% म्हटलं आहे, त्यांनी 37%. आता जिथे 65% ओबीसी जनगणना असताना हे असे चुकीच्या माहिती जमा केल्या जाते, म्हणून आमचं म्हणणं आहे की ती इम्पिरिकल डाटा जमा न करण्यापेक्षा पूर्ण भारतात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. म्हणजे कोणाच्या जाती किती आहे ते कळ, आणि मग काय करायचं, जातीनिहाय तुम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्या जाती त्याप्रमाणे आरक्षण द्या, आमचं काही म्हणणं राहणार नाही. पण अशा खोट्या माहिती जमा करू नये. भाटिया समितीचं पहिलेपासून ते ओबीसी त्यांचा विरोध आहे. मागे त्याने ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बंद करा असं म्हटलेलं होतं, कमी केल्या होत्या. म्हणजे असे लोक जर त्या कमिटी युनियन ओबीसीच्या जे ओबीसीच्या विरोधात आहे ते ओबीसीचा निर्णय देऊ शकत, ओबीसीच्या फेवर बोलू शकत नाही. म्हणून आमची पहिलीच मागणी आहे ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची, ज्याचे अध्यक्ष आमचे बबनराव तायवाडे साहेबांना कोच, की बस आमची ओबीसी जनगणना करून टाका. एक वेळ जनगणना केली की आमचे प्रॉब्लेम ॲटोमॅटिक हे होईल, सॉल्व्ह होईल. आमचं जेवढं जनगणना पडेल त्या प्रमाणात आम्हाला आरक्षण देण्यात, त्या नोकरीमधलं शिक्षणामधलं हे दिलं. तर आज अशी परिस्थिती आहे आमची की आमच्या ओबीसी विद्यार्थ्याला 50% कॉलेजची ट्युशन फी माफ आहे. आता मेडिकल कॉलेजच्या फी 15-20 लाख रुपये झाले, आमच्या ओबीसी पोराचा मेरिटमध्ये जरी नंबर लागला तर आमचं ॲडमिशन घेऊ शकत नाही, कारण त्याची अवघड 5-7 लाख रुपये नाही आहे वर्षाची, आणि तो काय मेडिकल कॉलेजची फी भरेल. म्हणून आमची ती मागणी आहे की तुम्ही आम्हाला 100% ओबीसीना स्कॉलरशिप द्या, ट्युशन फी माफ करा. जे हॉस्टेल आहे जे 72 हॉस्टेल मंजूर केले अजून बांधकाम नाही आहे, काही हॉस्टेल चालू झाले नाही, हॉस्टेलही मंजूर करण्यात यावं, म्हणजे चालू करण्यात यावं ताबडतोब. शेतकऱ्याला जसं SC ST समाजाला शेतीच्या उपयोगी सामान मिळतं सगळं सबसिडी मिळतं, तसंच मग ओबीसीच्या कास्तकऱ्यांना सुद्धा सबसिडी मिळायला हवी, घरकुल मिळण्यात यावं. ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या देण्यात यावं. पण ह्या गोष्टी करण्यासाठी पहिला मुख्य मागणी आमची आहे की तुम्ही ओबीसीची जनगणना करा आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात या. तरी सर्व ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे की दिल्लीला जे अधिवेशन आहे 7 ऑगस्टला स्टेडियममध्ये, तर तिथे मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी हजर राहावं आणि आपल्या मागण्या तिथे आपल्याला आपली संख्या दाखवणे महत्वाचे आहे, म्हणून सर्वांनी हजर राहावं. रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी.